नागपुरातील भाजपतर्फे बांधकाम कामगारासाठी आयोजित शिबिरात चेंगराचेंगरी झाल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर अनेक महिला जखमी झाल्या. नियोजनबद्ध आयोजन नसल्याने शिबिरात चेंगराचेंगरी झाली आणि म्हणून आयोजकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे कोतवाली पोलीस स्टेशनचा घेराव करत देण्यात आला. जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की जो आयोजक आहे आयोजकांनी कोणत्याही प्रकारची सुविधा त्या हॉलमध्ये केल्या नसल्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आयोजकावर अरेस्ट करावं. हे जर केलं नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्ही CP ऑफिसला कमिशनर ऑफिसला आम्ही मोर्चा घेऊन जाऊ, धरणा प्रदर्शन करू आणि जे जे जनतेच्या हितासाठी ते सर्व आम्ही करू. कारण की हे गोरगरीब जनतेला फसवणूक करण्याचा षडयंत्र भारतीय जनता पार्टीनं कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागली की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. म्हणून लोकांना आमिष देऊन, लोकांना भूलथापा देऊन, लोकांना गिफ्ट वाटण्याच्या षडयंत्र रचून लोकांचा जीव घेणारा सरकार आहे. ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि त्या मृत महिलेला न्याय मिळावं, तिच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळावी आणि 25 लाख रुपये त्यांना मोबदला मिळावं ही आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार.